होता. आधी त्याने माझी चौकशी केली होती त्यातून कसा, पण काल त्याने प्रत्यक्ष फोन करून तुरुंगातून उठल्याबद्दल त्यांनी माझ्या प्रकृतीची माझ्या एकंदरीत स्थितीची चौकशी केली. त्याने सांगितलं की आम्हाला तुमची खूप चिंता होती, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, तुमची प्रकृती तुरुंगात खराब होती. आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी चौकशी केली. ना असं नाही, राजकारणामध्ये जो कडवटपणा आलेला आहे सध्या देशभरामध्ये, त्याच्यामध्ये ही एक 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 प्रेमाची झुळूक असते. इतक्या व्यस्त भारत जोडो कार्यक्रमातून सुद्धा राहुल गांधी फोन करतात आपल्याला, आपल्या सहकार्याला. राजकारणामध्ये आज मित्र मित्र राहिलेला नसतो अशा वेळेला कळून जातात. मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले मला माहिती आहे, किती लोकांनी चौकशी केली हे मला माहिती आहे. एक आमचा पक्ष ठाकरे परिवार, माननीय पवार साहेब, त्यांचं कुटुंबीय, इतर काही काँग्रेसचे माझे सहकारी, पण भारतीय जनता पक्ष असतील, मनसेसारखा पक्ष असतील, हे सगळे आमचे एकेकडे सहकारीच आहेत, मित्र आहेत, बोलत असतात एकमेकांशी. पण किती लोकांना माझी चिंता वाटते की एका खोट्या प्रकरणामध्ये अडकवून आपल्या एका राजकारणातल्या सहकाराला तुरुंगात टाकलं, त्याच्या घरची काय परिस्थिती असू शकेल, त्यांची प्रकृतीची काय परिस्थिती असेल, किती लोकांनी चौकशी केली. अशा वेळेला राहुल गांधी यांच्यासारखं नेतृत्व जे आज देशभरात प्रेमानं देश जोडण्यासाठी फिरत आहे, राजकीय मतभेद थोडेफार असतानाही त्यांनी वारंवार माझी चौकशी करत होते, ते होते प्रियंका गांधी होत्या, ही आपली परंपरा आहे राजकारणात. सर, राज्यपाल आणि सुधांशुजी पाठराखण फडणवीस करतात, तसे ते बोलले नाही आणि राज्यपालांचं वक्तव्याचा अर्थ वेगवेगळा काढला तो असं फडणवीस नाही. मग राहुल गांधी बाबतीत असं बोलता येईल ना? आम्ही असं बोलत नाही आहोत, आम्ही राहुलजींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, बचाव करत नाही आहोत, हा फरक आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुसरं कोणी काही बोललं असतं तर एवढ्याला थैथयाट केला असता. हा, पण आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करतात, ऑन रेकॉर्ड आहे ते, आणि तुम्ही बचाव करता, याचा अर्थ तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही.